आणि पहिला फटका, पहिला फटका हा दोरीच्या वरून जातोय, धावपळ मिळत नाहीये. ओमकारचा पुढील चेंडू मारला फटका दोन धावांसाठी. सुखदेव यांनी मारला फटका एका धावसाठी जातो बरोबर. आणि इथे पुढील चेंडू ओमकार याचा, सुखदेवाला मोठे फटके मारण्याची गरज आहे. आणि हा फटका दोरीच्या वर आणि निर्धाव चेंडू जातोय. आणि हा चेंडू मारला फटका आता मात्र चार धावा. धाव संख्या होते सात, धाव संख्या होते सात. पाच चेंडू सात धावा झालेल्या आहेत. अजूनही एक चेंडू शिल्लक, शेवट सात चेंडू. फक्त खेळूनच पडायचं नाही तर एकच चांगली धावसंख्या देखील उभा राहायची आहे. मारला फटका चांगला फटका, तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव मिळते. धावसंख्या होते आठ. काय सांगते नंतर धावसंख्या होते आठ. त्यांच्या उजव्या बाजूने मारा करताय. पहिला चेंडू बरोबर, चेंडू आणि धावा घोषित करायच्या दोन धावा. धाव भेटलो धाव संख्या होते बारा. पुन्हा एकदा बरोबर दोन धावांसाठी धाव चेंडू झालेला आहे. चार चेंडू शिल्लक. धाव संख्या होते चौदा. पुढील चेंडू चेतनेचा मारला फटका आता मात्र. धाव संख्या होते चौदा. दोन धावांसाठी पुन्हा एकदा दोन धावा. धावसंख्या होते, धावसंख्या होते सोळा बरोबर. दोन चेंडू शिल्लक चेतन्याचे. चेतन्याचा पुढील चेंडू मारला एकदा दोन धावा. धावसंख्या होते अठरा बरोबर. चेंडू बरोबर इनिंग मध्ये शेवटचा चेंडू चेतन याच्याकडून सुखदेव याला. आणि हा चेंडू या चेंडू ए फ्यू मोमेंट्स लेटर. आणि पहिले षटक घेऊन आले प्रणय पराब. चांगलं क्षेत्रक्षण थांबून टाक पॅकर. प्रणयाचा पुढील चेंडू चेंडूवरती उत्कृष्ट सापटता तेवढा चांगला. तिसरा चेंडू मारलेला पट्टा एकदा बरोबर. आणि एक धावेने एक हात खोलतोय देवगड संघ. ऋषा लक्ष तेव्हा फटका घुसूक देऊ नको रे, शॉर्ट घुसूक देऊ नको. शेवटचा चेंडू पुढे बॉल, पुढे बॉल आणि ते पुढे बॉल, बॉल पुढे, बॉल पुढे, बॉल पुढे, सर पुढे बॉल. स्ट्राइकवर छोटा फक्त चेतन लाड. आणि मारा करतील मंगेश नार्वेकर. पहिला चेंडू फटका एका धावेसाठी, सॉरी दोन धावा, दोन पाच चेंडू तेरा धावा. म्हणजे पाच सोडव फक्त पाच चेंडू आणि बारा धावा. अकरा धावा. डॉट बोला, डॉट बोला. निर्धाव चेंडू मागे तीन बॉल सोडा फक्त. चेंडू शिल्लक राहिलेले आहेत. बरोबर बॉल चांगलं क्षेत्ररक्षण. आले टोको पाहूया चेतन काही सामना रेंबोली संघाच्या वतीने दुखतोय. साई स्पोर्ट रेंबोली संघासाठी आणि इथे साई स्पोर्ट रेंबोली संघ हा आजच्या दिवसातील दुसरा सेमी फायनल संघ रेंबोली संघ मैदानात थांबा. कार्यकर्त्यांनी यानंतर